बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. 31 जानेवारीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचं समोर येत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदेच्या पक्षातल्या सदस्याची वर्णी लागणार या चर्चांना मंत्री शंभूराज देसाईंनी दुजोरा दिलाय. तसं झालं तर आम्हाला आनंद होईल म्हणाले. तर खासदार श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. प्रभादेवी इथं झालेल्या राड्यादरम्यान दादर पोलीस स्टेशनच्या बाहेर जी गोळी चालवण्यात आली होती ती सदा सरवणकरांच्याच बंदुकीतून सुटली असल्याचं बॅलिस्टिक अहवालातून स्पष्ट झालंय. यावर आपण अहवाल पाहिला नसल्याचं सरवणकर म्हणालेत. तसंच आपण गोळीबार केला नसल्याचंही त्यांनी ठासून सांगितलं. गिरगावात ठाकरे पक्षाच्या समर्थकांनी तेजस ठाकरेंचे लावलेले पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याचं दिसून येत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी 2 अर्ज भरलेत. अपक्ष आणि काँग्रेसकडून सत्यजित तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सगळ्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी आपण सर्व पक्षातील पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलंय. पाठिंब्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सत्यजित तांबे यांचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सुधीर तांबे म्हणाले. सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाते. मात्र काँग्रेसकडून अशी कारवाई होणार नाही. आपण पक्षश्रेष्ठींची समजूत काढू अशी प्रतिक्रिया सुधीर तांबेंनी दिली आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्यावर टीका केली आहे. 12 वर्षात रणजित पाटील यांनी काहीच काम केलं नाही असं लिंगाडे म्हणाले. सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितल्यास आम्ही देऊ अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतल्यानं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंजक बनली आहे. तसंच काँग्रेसनं एबी फॉर्म देऊनही डॉक्टर सुधीर तांबेंनी तो का भरला नाही याचं उत्तर तेच देऊ शकतात असं बावनकुळे म्हणाले. नाशिकमध्ये झालेल्या गोळावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाराज झालेत. सुधीर तांबे यांनी अर्ज न भरल्यानं खरगे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान नाशकात उमेदवारीवरून हा घोळ कशामुळे झाला याच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिलेत. भाजप नेत्यांना सत्तेचा माज आलाय. केंद्रीय यंत्रणांचा दबाव टाकून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. मात्र ते फार काळ टिकणार नाही असा हल्ला बोल नाना पटोलेंनी भाजपवर केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेसोबत येतील. आमची युती होईल यात काही शंका नसल्याचं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलंय. आंबेडकरांची उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार दिलाय. काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून सगळं आलबेल नाही. त्यांची भूमिका स्पष्ट नाही. अनेक संघटनांनी आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं आम्ही उमेदवार दिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत पवार यांनी म्हटलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केलेले अधिकृत उमेदवार डॉक्टर सुधीर तांबे यांनी माघार घेतल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरणं म्हणजे पक्षशिस्तीचं उल्लंघन असल्याचं मत विनायक देशमुखांनी व्यक्त केलं. पुण्यात जागा घेणं म्हणजे 7 जन्म काम करावं लागेल असं वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. जळगावातल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. यावर प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. सुप्रिया सुळे जालन्यात आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठा समाजातील तरुणांनी राजकारणात येऊ नये असं वक्तव्य अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलंय. मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांनी पक्ष काढून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल. मराठा तरुणांनी समाजासाठी काम करावं असं नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय. ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.
नितेश राणे कोण आहेत हे आणखी काही दिवसांनी कोणत्या पक्षात असतील हे स्वतः सांगू शकत नाहीत असा टोला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी लगावलाय. दुसऱ्याच्या कष्टावर मोठे जरण्याने टीका करत फिरू नये असा टोलाही त्यांनी लगावला. लातूरचे प्रिन्स म्हणून ओळख असलेले अमित देशमुख हे देखील भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानं लातूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र ते इच्छुक असले तरी त्यांनी त्यांना पक्षात घेणार नसल्याचं सुद्धा स्पष्ट केलंय. गेल्या 2.5 वर्षात लातूरात सर्वाधिक धर्मांतर झाल्याचा दावा भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय. गोरगरिबांना पैशाचं आमिष दाखवून जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात आहे असंही संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. लातूरातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाओसला जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या दौऱ्यात सामील होणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाईंनी दिली आहे. दाओस दौऱ्यावरून टीका करणाऱ्या राऊतांना टीकेशिवाय दुसरं काही काम नसल्याचं म्हटलंय. मला अडचणीत आणण्यासाठी विरोधक मस्त प्रोग्राम तयार करतात मात्र माझी यंत्रणा मोठी असल्यानं मला अडचणीत आणताना ते स्वतः थकतात असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. ते जळगावात बोलत होते. मुंबईतल्या वाहतूक कोंडीतून सामान्य मुंबईकरांची सुटका व्हावी यासाठी मुंबईसाठी एकात्मिक वाहतूक व्यवस्थापनाबाबत आज मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांनी आढावा घेतला. मुंबईसाठी डबल डेकर टनेलचा पर्याय अवलंबण्यासाठी बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो 2 आणि मेट्रो 7 कामाची पाहणी केली. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ब्रिज कँडी रुग्णालयात धनंजय मुंडेंची भेट घेतली. धनंजय मुंडेंच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली. वरळी स्मशानभूमीतल्या दुरवस्थेबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली. या बातमीची दखल घेत महापालिकेचे जी दक्षिण विभागाचे आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी स्मशानभूमीची पाहणी केली आणि लवकरात लवकर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. 1 मे पासून महारेरा फक्त अधिकृत प्रमाणपत्र आणि नोंदणी असलेल्या दलालांनाच मान्यता देणार आहे. त्यामुळे अधिकृत रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागेल. या एजंटना महारेराकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अहमदनगरमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहाचं औचित्य साधून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीट बेल्ट न लावलेल्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला गेला तर हेल्मेट न घालणाऱ्यांचं समुपदेशन करण्यात आलं. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा एकदा रखडल्याचं समोर आलंय. या प्रकरणी एसटी कामगार संघटनेनं महामंडळाला अवमान याचिका नोटीस बजावली आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 10 तारखेच्या आज पगार करणं अनिवार्य असताना 12 तारीख उलटली तरी पगार झाले नसल्यानं कर्मचारी संतप्त आहे. औरंगाबादच्या वाळूज परिसरातल्या साजापूर ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. नमुना 8 उतारासाठी 9,000 रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांना ही अटक करण्यात आली. अहमदनगरच्या निळवंडे धरण प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न विचारला जातोय. 52 वर्षांपूर्वी काम सुरू झालेल्या या प्रकल्पाचं काम कासव गतीनं सुरू आहे आणि या धरणाच्या कालव्याची कामं अजून अनेक ठिकाणी अपूर्ण असून शेतात पाणी पोहोचायला अनेक महिने लागणार आहेत. मग उद्घाटनाचा घाट का घातला जातोय असा सवाल विचारला जातोय. सांगलीच्या बहे इथल्या रामलिंग बेटावर कृष्णा नदीत गेल्या 2 दिवसापासून विषारी पाणी मिळतंय. त्यामुळे हजारो मासे मरून पाण्यावरती तरंगताना दिसत आहेत. मळीच्या पाण्यामुळे कृष्णा नदीचं पाणी दूषित झालं असून त्यामुळे माशांना हवा तितका ऑक्सिजन मिळत नसल्यानं या ठिकाणी गेली 3 दिवस मासे मरत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलंय. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुणे शहरातल्या आंबेडकरवादी महिला पदाधिकाऱ्यांनी लाल महालात राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शहरात सुरू असलेल्या महापुरुषांवरून तसंच जातीपातीचं राजकारण मोडीत काढण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पुण्यात पुस्तकावरून नवा वाद सुरू झालाय. शिवरायांच्या स्वराज्याच्या अंतपेशवा ब्राह्मणांनी केला. आज या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात येत आहे. मात्र विलास खरात यांच्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. विलास खरात यांनी लिहिलेलं हे पुस्तक जातीय द्वेष निर्माण करणार असल्याचा आरोप परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांनी केलाय. तर ब्राह्मण महासंघाकडून पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या कोळसा इथं शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या खंडोबा देवस्थानच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं। बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतून ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। मुलीच्या प्रकरणातून वाद होऊन एका तरुणाचं अपहरण करून त्याला जबर मारहाण केल्याची घटना लासलगाव बसस्थानकात घडली आहे। या अपहरणाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांना ताब्यात घेतलंय तर तीन जण फरार आहेत। औरंगाबादमध्ये ई सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। औरंगाबाद नगर महामार्गावरच्या कामगार चौकातल्या एका शॉपिंगमधून 35,000 परदेशी बनावटीचे सिगारेट जप्त करण्यात आले। 40 गावातील तहसील कार्यालयामागील अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली आहे। गेल्या 20 वर्षांपासून छोट्या मोठ्या विक्रेत्यांनी आपली दुकानं थाटली, आता या जागेवर नव्यानं पशुवैद्यकीय दवाखाना बांधला जाणार आहे। पुण्यात पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असून एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 9 कोयते हस्तगत करण्यात आले। अक्षय अय्यप्पा कांबळे असे आरोपीचं नाव आहे। शेतातला कचरा भरण्याच्या वादातून एका शेतकरी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातल्या अंधानेर गावात घडली आहे। या शेतकरी महिलेसह तिच्या मुलाला आणि सुनेला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातल्या गोठण गावातील एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। ही महिला सरपणासाठी लाकूड आणण्यासाठी जंगलात गेली असताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे। ठाण्यात 10 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली। दरम्यान शाळेतील मुलानंच हत्या केल्याचा आरोप पालकांनी केलाय। या संदर्भातील अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार। शीना बुरा जिवंत आहे हा काल्पनिक दावा आहे। शीनाचा मृत्यू झालाय, तिच्या मृत्यू झाल्याचे सक्षम पुरावे आपल्याकडे असल्याचं सीबीआयनं म्हटलंय। त्यामुळे गुवाहाटी विमानतळावरील सीसीटीव्ही तपासण्याची गरज नसल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय। उल्हासनगरमध्ये दुचाकीस्वार ट्रकला धडकल्याची घटना घडली आहे। हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। पोलीस अधिकारी आणि ट्रॅव्हल्स कंपनीच्या वादात कंपनी मालकाच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची घटना पंढरपुरात घडली आहे। पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी कंपनी कार्यालयात घातलेला गोंधळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। इतकंच नाही तर कंपनी मालकाच्या वडिलांचा जीव जात असताना अधिकाऱ्यांची पत्नी मोबाईल चोरत असताना दिसून आली आहे। या प्रकरणी कंपनी मालकानं पोलिसात तक्रार दाखल केली। पुण्यातल्या मुठा नदीमध्ये इतकी वर्ष कचऱ्यात झाकल्या गेलेल्या रांजण खडग्यांनी अखेर मोकळा श्वास घेतला। पर्यावरण प्रेमी आणि पालिकेनं इथला कचरा साफ केला। पालिकेनं तिथं फलक लावून या ठिकाणचा जिओलॉजिकल आविष्कार म्हणून विकास करावा अशी मागणी पर्यावरणच्या विविध संस्थांनी केली आहे। नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना नदी साक्षर बनवण्याच्या उद्देशानं चला जाणूया नदीला हे अभियान राबवलं जात आहे। त्याअंतर्गत सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेचं लातूर जिल्ह्यातल्या सारसा गावी आगमन झालं। ग्रामस्थांच्या नदी साक्षर बनवण्यासाठी प्रभात फेरी, व्याख्यान यासह विविध जनजागृती उपक्रमांचं आयोजन केलं जात आहे। उस्मानाबादमधील 47 न्यायालयात ई फायलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। या प्रणालीमुळे जिल्ह्यातील सगळी न्यायालय हे पेपरलेस होणार आहेत। या प्रणालीमुळे न्यायालयाच्या कामात पारदर्शकता वाढली असून कामकाजाचा वेग देखील वाढला। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या बीडच्या परळी वैजनाथ इथल्या रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल करण्यात आलं। यात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, बीडचं बॉम्बशोधक पथक, परळी नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे जवान सहभागी झाले। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठानं बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय। रसायनशास्त्र संकुलाचे प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी बायोप्लास्टिक निर्मितीचा शोध लावलाय। तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, तूर, डाळ या सोयाबीनपासून हे प्लास्टिक बनवलं जातं। बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर तर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली। मा जिजाऊंना वंदन करण्यासाठी त्यांच्या जन्मस्थळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती। राज्यभरात राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जयंतीचा उत्साह दिसून येतोय। जिजाऊंचं जन्मगाव असलेल्या बुलढाण्याच्या सिंदखेड राजानगरीमध्ये राजकीय नेत्यांनी हजेरी लावली। सुप्रिया सुळे, अमोल मिटकरी, गुलाबराव पाटील यांनी जिजाऊंना अभिवादन केलं। बनावट बासमती तांदुळावर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत।
आता भारताच्या बासमतीवर FSSAI मार्क असणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातल्या हुबाळी इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी मल्लखांबची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला JNU कुलपती, महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भाजपचे नेते उपस्थित होते. काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या सोनमर्ग भागामध्ये हिमस्खलनाची मोठी घटना घडली आहे. बालटाल जोजिलाजवळची ही हिमस्खलनाची दृश्य आहे. सुदैवाने या घटनेत कुठलंही नुकसान झालेलं नाहीये. सोनमर्ग भागामध्ये तुफान बर्फवृष्टी झाल्यानंतर बर्फाचा कडा कोसळल्यानं परिसरात वाहतूक विस्कळीत. जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू आहे. दरम्यान गंदरबलमधील हिमवादळाचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये डोंगरावरून बर्फ खाली पडताना दिसतोय. या हिमवादळामुळे तिथल्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण. पश्चिम बंगालचे तृणमूल काँग्रेसचे आमदार जाकीर हुसेन यांच्या घरातून 10.90 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागानं जाकीर हुसेन यांच्या फॅक्टरी आणि घरावर छापेमारी केली. यावेळी ही रक्कम सापडली. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे आणि T20 मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. चेतन शर्माच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं या काळात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या T20 कारकिर्दीवर मोठा निर्णय घेईल. या दोघांशिवाय रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह ही निवडचा विषय असणार असल्याचं कळतं. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जातोय. भारताकडून मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी कमाल गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. ज्यात केवळ 216 धावांचं माफक लक्ष्य गाठून भारत सामना आणि मालिका नावावर करू शकतो. बॉलिवूड ब्युटी सनी लिओनी नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लुक्समधले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अलीकडेच तिनं लेटेस्ट फोटोशूटची झलक इन्स्टावर चाहत्यांसाठी शेअर केली. अभिनेत्री तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर अलीबाबा दास्तान एक काबूल ही मालिका चर्चेत आली. आता मालिकेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निर्मात्यांनी मालिकेचा सेट दुसऱ्या जागी बदलून अभिनेता अभिषेक निगम या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतं. कृतीनं आपल्या खास शैलीत नवं फोटोशूट केलंय. तिच्या या लोकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी मेडिकल चेकअपचा व्हिडिओ शेअर केला आहे. ब्लड टेस्टच्या वेळेला अनुपम खेर शंकराचा मंत्र म्हणतायत. सुबह सुबह मेरा खून निकाल दिया असं मजेशीर कॅप्शन खेर यांनी दिलं.